नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतो आहे कोथिंबीर भजी। कोथिंबीर भजी करायची असते पण कधीकधी वेळ मिळत नाही, किंवा खाण्याची पण इच्छा असते तेवढीच आणि वेळ मिळत नाही आहे, मग काय करणार? तर त्याच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे कोथिंबीर भजीचा, पटकन होणार आहे। तर बघूया ही कोथिंबीर भजी कशी बनवायची। पण त्याआधी जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकनला पण क्लिक करा आणि माझ्या रेसिपीने असेच लाईक देत राहा। तर बनवूया आपण आता कोथिंबीर भजी। आज आपण बनवतो आहे कोथिंबीर भजी, एकदम सोपी आणि पटकन होणारी, कारण कोथिंबीर भजी करायला कधीकधी कंटाळा येतो किंवा वेळ नसतो, तर त्यावेळेला कोथिंबीर भजी हा उत्तम पर्याय आहे। तर बघूया ही कोथिंबीर भजी कशी काय बनवायची। कोथिंबीर भजी करतो आहे, त्याच्यासाठी आपल्याला लागेल भरपूर जशी कोथिंबीर। 2 कप कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण ही। 1 मीडियम साईजचा कांदा कापून घेतला आहे आपण। 1/4 कप तांदळाचं पीठ, 1 कप बेसन, चिमूटभर हिंग, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून ओवा आणि 1 टीस्पून आपण घेतला आहे जिरा। तर आपण सर्वप्रथम कोथिंबीर कापून घेऊया। कोथिंबीर कापून घ्यायची आहे, खूप बारीक कापायची गरज नाही आपल्याला। अगदी बारीकची गरज नाही, अशा पद्धतीने आपण ही सगळी कापून घेऊया। कोथिंबीर आपण कापून घेतलेली आहे आणि याच्यात आपण आता बाकीचं साहित्य घालूया। कांदा कापून घेतलेला आपण, ओवा घालायचा आहे पण थोडासा हातावर चोळून घ्यायचा असा। जिरं, हिंग, हळद, लाल तिखट, तांदूळ पीठ, मीठ घेणार आहोत आपण चवीप्रमाणे आणि बेसन। बेसन एकदम नाही घालायचं सगळं, हे मिक्स करून घेऊ। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवणार आहोत। मी हाताने ते करणार आहे, थोडं पाणी घालायचं आहे आणि हाताने मिक्स करायचं आहे याला। यावेळेला आपल्याला अंदाज येतो की आपल्याला बेसन किती लागणार आहे। हे आहे उरलेलं बेसन, सगळं घालून घेणार आहे मी। याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण आता हे भिजवून घेणार आहोत। अगदी थोड्या पाण्यातच आपल्याला हे करायचं आहे, कमी पाणी घालायचं सुरुवातीला, म्हणजे आपलं पीठ अशा पद्धतीने तयार झालं पाहिजे जेणेकरून आपल्याला भजी छान पटकन करता येतील। ही भजी करणं सोपं आहे, कारण कोथिंबीर भजी करायला आपल्याला जर वेळ नसेल तर, आणि कोथिंबीर भजी खाण्याची इच्छा असेल तर ही कोथिंबीर भजी नक्की करून खाऊ शकतो। तर याप्रमाणे आपण पीठ भिजवायचं आहे। चला तर आपण भजी तळायला सुरुवात करूया। तेल तापत ठेवलं आपण भजी करण्यासाठी आणि तेल छान तापलेलं आहे। या पिठामध्ये मी 1 चमचा तेल घालणार आहे आणि हे मिक्स करायचं आहे आपल्याला। आणि या तिच्यामध्ये आता आपण अगदी छोटी छोटी भजी तळायला टाकायची, मीडियम फ्लेमवर आपल्याला ही तळायची आहेत। झटपट होणारी अशी कोथिंबीरची भजी आहे ती। पलटून घेऊ। सोपी आणि पटकन होणारी कोथिंबीरची भजी आहे ती, मीडियम फ्लेमवर तळायची आपल्याला। हिला छान एकदम मस्त लागतात, कुरकुरीत आणि सुंदर एकदम अशी। काढून घेणार आहोत आपण ही। प्लेटमध्ये काढून घेऊया।
अशा पद्धतीने सगळी भजी करून घेणार आहोत आपण। तयार आहे आपली कोथिंबीर भजी, अगदी मस्त होते, पटकन होणारी आहे ही, तर नक्की करून बघा। आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक द्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर पण जरूर करा रेसिपीला। तयार आहे आपली कोथिंबीर भजी, अतिशय सुंदर झालेली आहे आणि ही केल्या केल्या लगेच संपणारी पण आहे। नक्की करून बघा, नक्की आवडली तुम्हाला आणि तुमचा अनुभव नक्की मला कळवा, असा सपोर्ट करत राहा। आणि जर तुम्ही अजून माझे चॅनल सबस्क्राईब केलेले नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकनला पण क्लिक करा, माझ्या रेसिपीना असेच लाईक देत राहा, त्यांना असेच शेअर करत राहा। तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे, असेच आशीर्वाद देत राहा आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू।